कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला असून यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 51 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. कलाकार पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी उत्साहात संपन्न झाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. यावेळी शिवसेनेचे विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कलाकार पत्रकारांना शुभेच्छा देताना त्यांना हक्काचं घर मिळायलाच हवं यासाठी मीही 51 लाख रुपयाची मदत करणार म्हणत घोषणा केली. तसंच महेंद्र घरत यांनी 12 लाख रुपये मदत करणार असल्याचं भाषणादरम्यान सांगितलं. या कलाकार पत्रकार सदस्य असलेल्या संस्थेला सिडकोमार्फत नवीन पनवेल येथे भूखंड प्राप्त झाला आहे. या संस्थेत 60 पेक्षा अधिक कलाकार पत्रकार सदस्य आहेत. भूखंड खरेदी आणि बांधकाम प्रक्रियेतील तांत्रिक आणि आर्थिक पूर्तता पूर्ण झाल्या आहेत. या पूर्ततेनंतर भूमिपूजन सोहळा, नामफलक अनावरण, बांधकाम शुभारंभ हा सोहळा उत्साहात पार पडलाय. या सोहळ्याला सर्वपक्षीय राजकीय नेते, वैधानिक पदावरील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नाट्य सिनेमा क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते. पत्रकार बिचारा बातमी देतो आणि तो बातमी कोण वाचतो, तो कुणी दिली काय दिली इतकं होत नाही, पण चांगल्या भल्या बुऱ्या बातम्या द्यायचं त्यांचं काम जे असतं. मी बोलतो बोलते भल्या आणि बुऱ्या दोन्ही गोष्टी बातम्या तुम्हाला द्याव्या लागतात, त्याला नाईलाज आहे. कारण शेवटी वस्तुस्थित्वाला मांडायची आहे आणि चांगल्या अर्थीने समाजाची प्रगती कशी हे बघायचं आहे, त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला ते करावं लागतं. आणि कलाकारांसुद्धा त्यांना आलेलं जे पात्र असेल, जी भूमिका असेल, ती भूमिका उठवावी लागते. आणि तुमचं हातखंड आहे त्याच्यामध्ये भूमिका उठवण्यावर, तुम्ही आणि तुमच्या आता आलेली सहकारी. तर हे सगळ्या दृष्टीने आम्हाला गेलं तर आम्हाला योग्य कॅटेगरीला हा प्लॉट मिळाला याचा मला अतिशय जास्त आनंद होत आहे की ह्या दृष्टीनं हे तुम्ही जिथे आलात चांगलं झाले. महेंद्र गर्दीन थोडंसं बोलताना तो दुसऱ्या पक्षात जरी असला तो मूळ पदावर रामशेठवर जातो, कारण त्याला मी गुरु म्हणून, राजकीय गुरु म्हणून, उद्योगातला गुरु म्हणून सगळीकडनंच 20-25 वर्षे कमीत कमी त्याच्यावर काम केलं असल्याकारणानं तो आपला माझ्याबद्दल जास्त बोलत असतो. पण त्यांनी सांगितलं देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देता येता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, ही आमची जी आपली जी पद्धत जी आहे ती पद्धत त्या दृष्टीने म्हणून त्यांनी माझा वारसा तो चालवता अशा प्रकारचं जे म्हणतो आहे. दुसऱ्या पक्षात राहूनसुद्धा मी एका बाजूला आणि तो दुसऱ्या बाजूला तरी पण वारसा झालो म्हणतो आहे, तर मी त्याचा गुरु म्हणजे मला आणखीन जास्त हात लावावं लागेल नाही का. तर तशा दृष्टीनं हे कलाकार आणि पत्रकार यांच्याकरता जे चालू आपलं प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टकरता 51 लाखाची देणगी मी माझ्याकडनं जाहीर करतो आहे. आणि आपल्या कामाच्या वेळेला ज्या नावाने तुम्ही सांगाल त्यावेळी मी नक्की ताबडतोब देईन.